नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा विषय यामध्ये अपडेट राहण्यासाठी स्पर्धागुरू या माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या माध्यमातून पुढील येणाऱ्या व्हिडिओच्या सूचना मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करा नमस्कार मित्रांनो ऑस्कर पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार हे तिन्ही पुरस्कार जगातील संगीत क्षेत्र आणि चित्रपट क्षेत्रातील आघाडीचे आणि प्रतिष्ठित पुरस्कार या पुरस्कारांना स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा खूप महत्वाचं स्थान वेळोवेळी या पुरस्कारांवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कधी कधी तिन्ही पुरस्कारांवरती मिळून एकत्रित प्रश्न विचारलेले आहेत जसं की वरती तुम्हाला दिसेल दोन हजार एकोणीसला ऑस्कर ग्रॅमी गोल्डन ग्लोब तिन्ही पुरस्कारांचा मानकरी कोण ठरलं अशा आशयाचा प्रश्न यंदा येऊ शकतो यापूर्वीही असे प्रश्न आलेले आहेत आणि म्हणूनच या तिन्ही पुरस्कारांचं एकत्रित विश्लेषण आणि याच्यावरती संभाव्य येऊ शकणारे प्रश्न यांचा आढावा घेणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो मी सागर घालमे घेऊन आलोय माझा माझ्या स्पर्धागुरू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी प्रथमता स्वागत करतो आणि माझा यूट्यूब चॅनल स्पर्धा गुरु तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आगामी व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करा मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ याची माहिती जाणून घेण्याला आता आपण सुरुवात करूया हे तिन्ही पुरस्कार आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या तीनही पुरस्कारांवरती यापूर्वी कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत ते पहिल्यांदा त्याच्यावरती एक नजर मारूया खालीलपैकी तिन्ही पुरस्कारांचे मानकरी कोण 2021 आता आता आपन, दोन हजार एकोणीस साली ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविणारा चित्रपट कोणता आता फक्त आता आपण आगामी हा प्रश्न येऊ शकतो मात्र पूर्वी फक्त साल बदललेला आहे किंवा दोन हजार सोळा साली दोन हजार सतरा साली अशा आणि हे दोन्ही पुरस्कार मिळविणारा चित्रपट कोणता अशा आशयाचा स्वरूपाचा प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे किंवा तिन्ही पुरस्कार प्राप्त करणारं गीत कोणतं ठरलेलं आहे तर मित्रांनो हे जे प्रश्न यापूर्वी विचारले गेलेले आहेत आगामी काळात होणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे या तीनही पुरस्कारांची एकत्रित आणि महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपण एकदा जर पाहिला तर या पुरस्कारांवर कसलाही प्रश्न आला तरी आपलं उत्तर चुकणार नाही या तिन्ही पुरस्कारांची सुरुवात एकदा धावतींचा टाकूया ऑस्कर पुरस्कार एकोणीसशे एकोणतीस साली ग्रॅमी पुरस्कार एकोणीसशे एकोणसाठ आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार एकोणीसशे चव्वेचाळीसला सुरू झालेला आहे हे पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिले जातात ऑस्कर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स अमेरिका ग्रॅमी नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स अमेरिका आणि गोल्डन ग्लोब हा पुरस्कार हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन अमेरिका या संस्थेकडून दिला जातो मित्रांनो या तिन्ही पुरस्कारांचं जर आपण कॉमन पाहिलं तर तीनही पुरस्कार अमेरिका या देशातील संस्थांच्या माध्यमातूनच दिले जातात म्हणजे तिन्ही पुरस्कारांचं जे ओरिजिन आहे उगम आहे तो अमेरिकेत आहे आता या पुरस्कारांचं स्वरूप पाहूया ही जी पहिली ट्रॉफी तुम्ही पाहिली ती ऑस्करसाठी दिली जाते आता ही दुसरी ट्रॉफी आहे ती ग्रॅमिसच्या मानकऱ्यांना दिली जाते आणि ही शेवटची ट्रॉफी जी आहे ती गोल्डन ग्लोबच्या मानकऱ्यांना देऊन त्यांचा सन्मान केला जातो दोन हजार एकोणीस साली जाहीर झालेले पुरस्कार कितव्या क्रमांकाचे आहेत कारण प्रश्न येतो की कि ऑस्कर कितव्या क्रमांकाचा दोन हजार एकोणीसला दिला गेला ग्रॅमी कितवा होता ग्लोब कितवा होता यापूर्वी असे प्रश्न आलेले आहेत दोन हजार एकोणीसला हे एक तीनही पुरस्कार जाहीरही झालेत वितरितही झालेत ऑस्कर कितवा ठरला एक्क्याण्णवा ग्रॅमी कितवा होता एकसष्टवा आणि ग्लोब कितवा होता शहात्तरावा ऑस्कर एक्क्याण्णव ग्रॅमी एकसष्ट ग्लोब शहात्तर हे तीनही नंबर स्पर्धा परीक्षांसाठी आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत ते लक्षातच ठेवा आता पुढचं पाहूया जो पहिल्यांदाच तुम्ही प्रश्न पाहिला होता हा प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो ऑस्कर ग्रॅमी गोल्डन ग्लोब या तीनही पुरस्काराची दोन हजार एकोणीस साली मानकरी ठरलेली एकमेव व्यक्ती कोण तर पाहूया कोण व्यक्ती आहे तर लेडी गागा लेडी गागा हिचं जे शॅलो गाणं आहे या गाण्याला यंदा तीनही पुरस्कार प्राप्त झालेत प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या गाण्याला तीनही पुरस्कार प्राप्त झाले किंवा कोणत्या गाण्यानं तीनही पुरस्कार मिळवले तर उत्तर आहे शॅलो हे गाणं आणि ते प्राप्त करणारी व्यक्ती कोण ठरली तर लेडी गागा ही तीनही पुरस्कारांची मानकरी ठरलेली व्यक्ती आहे दोन हजार एकोणीस साली याला तिन्ही पुरस्कार प्राप्त झालेत आता लेडी गागाबद्दल इतर विशेष माहिती पाहूया लेडी गागा ही अमेरिकन गायिका आहे दोन हजार एकोणीस साली तिला एकूण चार पुरस्कार मित्रांनो प्राप्त झालेत पहिला ऑस्कर सर्वोत्कृष्ट गीत या कॅटेगरीमध्ये शालो गाण्याची निवड झालेली आहे दुसरा ग्रॅमी सर्वोत्कृष्ट सोलो परफॉर्मन्स या प्रकारात व्हेअर डू यू थिंक यू आर गोईंग या तिच्या गीताची निवड झाली ग्रॅमी यंदा तिला दोन ग्रॅमी अवॉर्ड मिळालेत सर्वोत्कृष्ट ग्रुप परफॉर्मन्स या कॅटेगरीमध्ये शालो या तिच्या गीताची निवड झालेली आहे आणि गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट गाणे या प्रकारात शालो याच लेडी गागाच्या गाण्याची निवड झालेली आहे अशा पद्धतीनं चार पुरस्कार यंदा तिला मिळालेत आणि तीनही पुरस्कार तिने यंदा प्राप्त केलेत शालो या गाण्याला तीन पुरस्कार ऑस्कर ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब आणि व्हेअर डू यू थिंक यू आर गोईंग या गाण्याला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि याचसाठी लेडी गागा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं यंदा महत्वाची दोन हजार एकोणीसला ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब असाही प्रश्न येतो की ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब हे दोन पुरस्कार प्राप्त करणारा चित्रपट कोणता किंवा प्राप्त करणारा अभिनेता कोण पटकथा कोणती अशाही स्वरूपाचे प्रश्न येतात आता हे वन बाय वन आपण पाहूया ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब दोन हजार एकोणीस साली पुरस्कार प्राप्त करणारे मानकरी आता सर्वोत्कृष्ट चित्रपट दोन्ही पुरस्कारांमध्ये ही कॅटेगरी आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि पुरस्कारासाठी निवड झालेली आहे ग्रीन बुक या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट या दोन्ही पुरस्कारांमध्ये ही कॅटेगरी आहे आणि सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट म्हणून स्पायडर मॅन इन टू द स्पायडर वर्स या चित्रपटाची निवड झालेली आहे ऑस्कर गोल्डन ग्लोब हे दोन्ही पुरस्कार प्राप्त करणारा अभिनेता कोण आहे तर रामी आणि अभिनेत्री कोण आहे तर ऑलिव्हिया कोलमन दोन हजार एकोणीसला ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त करणारे सहाय्यक अभिनेता कोण तर महेर शाला अली आणि सहाय्यक अभिनेत्री रेनिगा किंग दोन हजार एकोणीसला ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त करणारं गाणं किंवा सर्वोत्कृष्ट गाणं कोणतं ठरलंय तर शालो या गाण्याची निवड झालेली आहे आणि सर्वोत्कृष्ट पटकथाचा ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब कोणत्या पटकथेला किंवा चित्रपटाला मिळाला तर ग्रीन बुक या चित्रपटाला मिळालेला आहे आता पाहूया भारतीयांचा या तिन्ही पुरस्कारांशी कसा संबंध आहे मित्रांनो प्रश्न आलाच की ऑस्कर ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब हे तीनही पुरस्कार प्राप्त करणारा एकमेव भारतीय कलाकार कोण असा प्रश्न आला तर उत्तर लिहायचं आहे ए आर रहमान ए आर रहमान यांना दोन हजार नऊ साली हे तिन्ही पुरस्कार मिळाले पहिल्यांदा पाहूया सर्वोत्कृष्ट गीत जय हो या गीताची निवड झाली ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट गीत जय हो पुन्हा ठरलंय ग्रॅमी अवॉर्डमध्ये आणि सर्वोत्कृष्ट संगीत या कॅटेगरीमध्ये स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार तीनही पुरस्कार दोन हजार नऊ साली ए आर रहमान यांना मिळालेत आणि म्हणून प्रश्न जर आला की तिन्ही पुरस्कारांचा एकमेव भारतीय मानकरी कोण तर ए आर रहमान तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही जी माहिती आहे ही आपल्यासाठी खूप महत्वाची आता अजून एक याच्यात प्रकार पाहूया की दोन हजार एकोणीसला ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त करणारा मानकरी कोण तर याचा एकच मानकरी आहे तो म्हणजे Gaga, थी थी लेडी गागा हे जे सर्वोत्कृष्ट गाणं तिचं आहे शालो यासाठी तिला ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब प्रश्न आला ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोबचे मा ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोबचे दोन हजार एकोणीसला कोण मानकरी ठरलं तर लेडी गागा तिचं शालो हे गाणं तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण तीनही पुरस्कारांचं एक विश्लेषण आणि त्याच्यावरती जे प्रश्न येऊ शकतात त्यांची एक धावती नजर आपण त्याच्यावरती टाकलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला पाहिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला हे विसरू नका चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतरही ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा थँक्यू